महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेनं आवर्जून पाहावा असा हा आजचा लेडी स्पेशलचा विशेष कार्यक्रम आहे. उद्योजिका घडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं चांगलं धोरण पुढे आणलंय. कालच कॅबिनेटमध्ये या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. महिलांच्या विकासाच्या दृष्टीनं हे धोरण अत्यंत महत्वाचं आहे. पाहूया या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट. उद्योजिका अर्थात एखाद्या उद्योगाची मालकीण आणि सर्वे सर्वा. उद्योजिका घडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एक पाऊल पुढे टाकलंय. महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देणारं धोरण कॅबिनेटनं मंजूर केलंय. त्यामध्ये महिलांना उद्योग स्थापन करण्यासाठी 1 कोटींपर्यंतची भांडवली मदत देण्यात येणार आहे. सध्या राज्यात 3.25 लाख उद्योगांची नोंदणी आहे. त्यापैकी 9% उद्योग महिला चालवतात. ही टक्केवारी आणखी वाढवण्यासाठी आता सरकारनं एक पाऊल पुढे टाकलंय. महिला उद्योजकांनी सुरू केलेल्या उद्योगांसाठी 15 लाख ते 1 कोटीपर्यंतची भांडवली मदत देण्यात येणार आहे. भांडवली गुंतवणुकीत 15 ते 35% वाटा सरकार उचलणार आहे. मागास जिल्ह्यांमध्ये उद्योग सुरू करणाऱ्या महिलांना विशेष सवलत दिली जाणार आहे. 5 वर्षांसाठीच्या कर्जाच्या व्याजदरात 5% अनुदान देण्यात येईल. त्याचबरोबर महिलांनी सुरू केलेल्या उद्योगासाठी वीज बिलातही सवलत देण्यात येणार आहे. सध्या व्यवसायांना विजेसाठी 7 ते 8 रुपये प्रति युनिट दर आकारला जातो. महिला उद्योजकांसाठी हा दर फक्त 1 ते 2 रुपये असणार आहे. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या या धोरणासाठी 648 कोटींची तरतूद सरकारनं केली आहे. त्याचबरोबर मॉल, व्यावसायिक संकुलं, MIDC आणि बाजारपेठांमध्ये महिला उद्योजकांसाठी जागा राखीवही ठेवण्यात येणार आहे. महिला उद्योजकांनी तयार केलेली उत्पादनं विकण्यासाठी मॉल्स, थिएटर्स, रेल्वे ब्रिज, बस स्टॉप्सवर काही जागा उपलब्ध करून दिली जाईल. जे बिल्डर्स अशा उद्योगांना मदत करतील अशा बिल्डर्सना प्रोत्साहनपर वाढीव FSI मिळणार आहे. मात्र यासाठी काही अटीही आहेत. उद्योग हा संपूर्णपणे महिलेच्याच नावावर हवा. उद्योगातल्या सगळ्या भागीदार महिलाच हव्यात आणि 50% कर्मचारीही महिलाच असणं गरजेचं आहे. बचत गटांनाही या धोरणाचा लाभ घेता येणार आहे, पण यासाठी त्यांनी स्वतःच्या नावावर कंपनीची नोंदणी करणं आवश्यक आहे. महिला उद्योजकांनी या धोरणाचं स्वागत केलंय. महिला उद्योजकांसाठी अमेझिंग फॅसिलिटी अवेलेबल करून देण्याचं काम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने काल रात्री डिक्लेअर केलेलं आहे. आय थिंक ही पॉलिसी खरंच आवश्यक होती. प्राऊड टू सी दॅट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इज द फर्स्ट वन टू इनिशिएट दिस थिंग. यामुळे बहुधा खूप सारे वुमन एंटरप्रेन्युअर्स, खूप सारे महिला उद्योजक, खूप सारे ॲस्पायरिंग बिझनेस वुमन्स कम फॉरवर्ड होणार आहेत, पार्टिसिपेट करणार आहेत. लेडीज ऑल, सगळ्या महिलांना खरंच रिक्वेस्ट आहे, युटिलाइज करा या फॅसिलिटीचं, कम्प्लीट युटिलायझेशन करा, अंडरस्टँड करा प्रत्येक स्टेप, काय लेवलवर फंड रेझिंग होतात आहेत, काय लेवलवर पॉलिसी एक्झिक्यूट करू शकता हा, या सगळ्यांचं नीट अंडरस्टँडिंग करून, नीट थरो नॉलेज घेऊन मग समोरे जा. मला असं वाटतं की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या या स्टेपमुळे बऱ्याच स्वप्नांची पूर्तता होणार आहे, बऱ्याच स्वप्नांना त्याचं डेस्टिनेशन मिळणार आहे. महिला उद्योजकांसाठी प्रोत्साहन देणारं महाराष्ट्र हे एकमेव आणि पहिलं राज्य ठरलंय. सरकारनं महिलांच्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे टाकलंय. आता गरज आहे ती महिलांनी पुढे येऊन याचा लाभ घेण्याची. सरकार महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलंय. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, पुढे या आणि यशस्वी उद्योजिका म्हणून तुमची ओळख नक्की निर्माण करा. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.